खरं म्हणजे कुठलाही उपेक्षित समाज असेल त्याला कायद्याच्या चौकटीत बसून संविधानाला अनुसरून जे आरक्षण हवं आहे ते द्यायला कोणाचा विरोध असायचा कारण नाही. परंतु या देशामध्ये संविधानानं धार्मिक आधारावर आरक्षण देऊ नये याद्वारे आंध्र प्रदेशला त्या ठिकाणी हे आरक्षण नाकारलेलं आहे. उत्तर देत असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांचाही याला सपोर्ट आहे, त्यांची भूमिका तशा प्रकारची आहे. आणि यावर मग मी विरोधी पक्षनेता म्हणून जाहीरपणे विचारलं की हा आरक्षणाचा विषय छोटा विषय नाही, संवेदनशील विषय आहे, संविधानाशी त्या ठिकाणी संबंधित विषय आहे. आणि म्हणून या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली नेमकी भूमिका काय हे स्पष्ट करण्याची मागणी त्या ठिकाणी मी केली. परंतु नवाब मलिक यांनी त्यांच्या महाविकास आघाडीतलेच नवाब मलिक सहकारी पक्ष असल्याकारणाने त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्री म्हणून सरकारचा भाग असल्याकारणानं शिवसेना या आरक्षणाच्या सोबत आहे अशा प्रकारची त्यांनी शिवसेनेची भूमिका सांगितली. आज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किमान समान कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीचं एकत्रित काय काय ठरलं होतं त्याच्यातला मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीतची भूमिका त्या ठिकाणी आज प्रश्नाच्या उत्तरामध्ये नवाब मलिक यांच्या उत्तरातून त्या ठिकाणी आली. मला वाटतं किमान समान कार्यक्रमामध्ये मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत शिवसेनेनं मान्यता दिली असावी आणि त्यामुळंच आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक असतानासुद्धा शिवसेनेच्या वतीनं आज मंत्री म्हणून सरकारची बाजू शिवसेना मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाजून आहे, शिवसेनेच्या आमदारांचा मुस्लिम आरक्षणाला विरोध नसून पाठिंबाच आहे अशा प्रकारची स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि ही भूमिका मांडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारने हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे तीच भूमिका आहे का अशी विचारणा केल्यावर नवाब मलिकने होय सांगत त्याला आदित्य ठाकरे जे सभागृहात होते त्यांनीही मान हलवून त्या ठिकाणी दुजोरा दिला. आणि त्यामुळे किमान समान कार्यक्रमातील मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत बाजूची भूमिका आज महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेसमोर स्पष्टपणे आलेली आहे.